उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे सोलापूर ग्रामीण सोलापूर। आज रोजी सोलापूर ग्रामीण विभागातील मंद्रूप पोलीस स्टेशनची काही माहिती आपण सांगत आहे। मंद्रूपमध्ये आंतरराज्य हा एक महत्त्वाचा मार्ग येतो, म्हणजे कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये येणारा रस्ता आहे, तो भीमा नदी क्रॉस केल्यानंतरनं टाकळी ह्या गावापासून महाराष्ट्राची हद्द चालू होती आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी भीमा नदी क्रॉस केल्यानंतरनं कर्नाटकामध्ये रस्ता जात होतो। या ठिकाणी आपण चेकपोस्ट उभारणी केलेली आहे, त्या चेकपोस्टवर कर्नाटकातून येणाऱ्या लोकांना संपूर्णपणे सदर ठिकाणी चेक केले जाणार आहे। महत्त्वाच्या लोकांनाच फक्त त्या ठिकाणावरून महाराष्ट्रामध्ये सोडले जाणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या राज्यातून त्यांनी महाराष्ट्रात काय कामासाठी येत आहेत याबद्दलचा जर शासनाचा पास असेल तर त्या पासाला पास पाहूनच त्यांना एंट्री दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे जर का ते काही औषध उपचार कामी किंवा दवाखान्याच्या काही केसेससाठी या ठिकाणी येणार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची संपूर्ण चौकशी करूनच त्यांना महाराष्ट्रामध्ये एंट्री दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण गाड्या चेक केले जाणार आहेत। त्या गाडीमध्ये जर त्या गाडीची कॅपॅसिटी 4 लोकांची असेल तर त्यांनी 50% म्हणजे 2 लोकं आणि 1 ड्रायव्हर बसवायला शासनाने परवानगी दिलेली आहे, तर ते तेवढीच लोकं त्यांनी त्या गाडीमध्ये बसवावी। त्याचप्रमाणे त्यांचे आम्ही सदर ठिकाणीच टेम्परेचर चेक करणार आहोत आणि टेम्परेचर व्यवस्थित असेल तरच त्यांना पुढं एंट्री दिली जाणार आहे। सॅनिटायझिंग आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना सॅनिटाईज दिले जाणार आहे, त्याचप्रमाणे मास्क दिले जाणार आहेत, ते संपूर्ण मास्क सॅनिटाईज करूनच त्या ठिकाणी कर्मचारी आपली ड्युटी बजावणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या गाड्या येणार आहेत त्यांचं सगळं रेकॉर्ड अपडेट ठेवले जाणार आहे की जेणेकरून कोणती गाडी किती वाजता कुठे गेली याचे रेकॉर्ड सदर ठिकाणी उपलब्ध असणार आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्या कर्नाटकातून ज्या मालवाहू गाड्या आहेत त्यांना अडवले जाणार नाही, पण आम्ही सरप्राईज त्या देखील गाड्या चेक करणार आहोत की त्याच्यामध्ये बसून कोण पॅसेंजर तर येत नाहीत ना, लोक येत नाहीत ना, ह्याची खात्री घेणार आहे। आम्हाला जर तसे डाऊटफुल वाटले तर त्यांच्यावर तिथे आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। यामध्ये फक्त लग्न आणि मयत ह्या 2 गोष्टीसाठीच पास नसला तरी त्यांची चौकशी मात्र केली जाणार आहे की कुणाच्या लग्नासाठी कुठं चाललेले आहेत, काय नातेवाईक आहेत, किती लोकांना परवानगी आहे। त्यात त्यांना फक्त लग्नासाठी 25 लोकांनाच परवानगी दिलेली आहे, मग ते पण ते नवरदेवाच्या अगदी जवळचे किंवा नवरीच्या अगदी जवळचे नातेवाईक असतील तर त्यांनाच सोडले जाणार आहे। त्याचप्रमाणे जर कोणी मयत झाले असेल तर त्या मयताला देखील फक्त 20 लोकांनाच परवानगी दिलेली आहे, ती सुद्धा आम्ही व्हेरीफाय करूनच सदर ठिकाणी त्यांना सोडले जाणार आहे। अशा प्रकारे आमचं टाकळी आउटपोस्टचं काम चालणार आहे, ते 24 तास कंटिन्यू टाकळी आउटपोस्टवर आमचे पोलीस कर्मचारी पोलीस अंमलदार अधिकारी आणि होमगार्डचे जवान अशा प्रकारे टाकळी आउटपोस्टला थांबणार आहेत व टाकळी आउटपोस्टचे कामकाज चालणार आहे। त्याचप्रमाणे 22 फेब्रुवारीपासून ते 22 एप्रिलपर्यंत गेले 2 महिन्यामध्ये मंद्रूप पोलीस स्टेशनने एक खूप चांगल्या प्रकारे मास्क न वापरणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये त्यांनी एकूण 1256 केसेस केलेल्या आहे, प्रत्येकाला 500 रुपयेप्रमाणे दंड केलेला आहे आणि ती रक्कम आहे 5,95,300, म्हणजे जवळजवळ 6 लाख रुपये दंडाची रक्कम वसूल केलेली आहे। त्यामुळे मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता जर पाहिले तर 95% जास्ती म्हणजे 98-99% लोक आज मास्क वापरत आहेत आणि मास्क वापरूनच जात आहेत। आता लॉकडाऊनचा जो पिरियड चालू आहे ह्या पिरियडमध्ये अति महत्त्वाचं जर काम असेल तर त्याने बाहेर पडायचं आहे, अन्यथा कोण जर बाहेर पडले तर त्याच्यावर कारवाई ही केलीच जाणार आहे। आता सध्या जर एकंदरीत देशातली महाराष्ट्राची आणि त्याचप्रमाणे सोलापूरची जर परिस्थिती पाहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यासाठी आपण शासनाने जे नियमित केलेली लस आहे ती तात्काळ नागरिकांनी
टोचून घेण्यास हरकत नाही किंवा घ्यायलाच पाहिजे ती. पण त्याचबरोबर शासनानेच आता किंवा सरकार भारत सरकारने 1 तारखेनंतरनं 18 वर्षाच्या जे पुढचे आहेत त्यांना देखील ती लस द्यायचं चालू करणार आहे. तर त्यामुळे जे 18 वर्षाच्या पुढचे नागरिक आहेत, सुज्ञ नागरिक, शिकलेले सर्व आहेत, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत ती लस घेणं आवश्यक आहे. लसीचे एकंदरीत 2 डोस आहेत, ते पहिला डोस घेतल्यानंतरनं दुसरा डोस 45 दिवसानंतरनं दिला जाणार आहे. आम्हीसुद्धा ते 2 डोस घेतलेले आहेत, त्यामुळं आम्ही आता समाजात उभं राहून काम करत आहोत व आम्हाला आता कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही आहे. आणि आम्ही त्यामुळेच ठामपणे सांगू शकतो की आपण देखील ही तात्काळ लस घ्यावी. ज्यांचं वय 45 वर्षाच्या पुढचे आहे त्यांनी आधार कार्ड घेऊन ते लस घेणं आवश्यक आहे. नागरिकांना आमचे आव्हान आहे की त्यांनी ही लस घ्यावी. लस घेण्याबरोबर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर्स आणि मास्क वापरणे आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्यावरील मास्क कुठल्याही प्रकारे नाकाच्या खाली येऊन देऊ नये. महत्त्वाच्या कामासाठीच फक्त बाहेर पडावे, अन्यथा पोलिसाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. महत्त्वाचे काम म्हणजे तुमचं फक्त हॉस्पिटलायझेशन किंवा शेतीची महत्त्वाची कामं असतील तरच बाहेर पडायचे, अन्यथा पोलीस कारवाई करतील. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे जप्ती कारवाई होती, गाड्या जप्त केल्या जात होत्या, त्याप्रमाणे ती कारवाई सुद्धा आम्ही उद्यापासून गाड्या जप्तीची कारवाई चालू करणार आहोत. गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला लावणार आहोत. पुढील आदेश होईपर्यंत गाडी कुठल्याही प्रकारे सुटणार नाही. त्यामुळे आमचे आव्हान आहे, कोणीही बाहेर पडू नये, घरातच राहावे, सुखी आणि समाधानी घरात राहावे. जोपर्यंत शासनाचे पुढचे आदेश येत नाहीत तोपर्यंत घरात राहावे, अशी आमचे तुम्हाला आव्हान आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.